श्री वारकरी प्रस्थानत्रय सेवा समिती या समितीच्या दरवर्षीच्या श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने, अर्थात ज्ञानेश्वरीची जी प्रत आहे, नाथरायांनी जी शुद्ध केली कपिलाषष्ठीला, त्या दिवसाच्या निमित्ताने प्रतिवर्षी ही वारकरी सेवा समिती हा भव्य आणि दिव्य उत्सव, ज्ञानेश्वरी जयंतीचा उत्सव, माऊलींच्या समोर या विनमंडपामध्ये साजरा संपन्न करत असते. याही वर्षी या सेवा समितीच्या आयोजनाने, नियोजनाने, व्यवस्थापनाने हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा भव्य असा सोहळा, त्या अंतर्गत कीर्तन महोत्सव, त्या अंतर्गत अन्नदान असा हा कीर्तन महोत्सव सोहळा याही वर्षी संपन्न होतो आहे. आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा, या समितीतली सगळी महाराज मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायण श्री संतोष महाराज पायगुडे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री शेखरजी महाराज जांभुळकर, श्री बोरकर महाराज शास्त्री, श्री खरमाळे महाराज आणि अन्य सगळी त्यांना सहकार्य करणारी समितीतली कार्यकर्ते मंडळी यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली आहे. माऊलींसमोर त्यांचंच गुणगान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं उभं राहिल्यावर असं वाटतं, माझ्या मनातली मगाची भावना सांगतो, की रोज आपण बाहेर कीर्तन करताना म्हणत असतो की आज आपण सेवा करूयात, आज आपण सेवा करूयात, पण त्या आपण शब्दामध्ये एक पदर असतो, तुम्ही वेगळे आणि मी वेगळा, नाही का, तुम्ही वेगळे आणि मी वेगळा, तो आपण शब्द मला वाटतं इथे येऊन सार्थ होतो. इथं आल्यानंतर असं वाटतं की हे खरंच आपलं कीर्तन आहे. इथं फक्त माझे ज्ञानोबर आहे आणि मी आहे, इथं फक्त माझी माऊली आणि मी आहे. अत्यंत भाग्याचा क्षण असतो इथं उभं राहिल्यानंतर, जो शब्दांच्या पलीकडचा आहे, सगळ्या शब्दांना पालान घालून ओलांडून, पालान शब्दाचा अर्थ आहे ओलांडून, जी एक भावना शिल्लक राहील, जी शब्दांच्या अतीत आहे, शब्दांच्या पलीकडे आहे, जिला व्यक्त करण्यासाठी अजून जगातल्या कुठल्या भाषेमध्ये शब्द जन्माला आलेले नाही, ती भावना इथं उभं राहिल्यावर असते. मग ती जर शब्दात मांडता येत नाही तर राहू देऊ ती, आपण कशाला शब्दात आणण्याचा प्रयत्न करायचा. भावना जर शब्दात बसत नसेल आणि ती आपण जर घुसवण्याचा प्रयत्न केला तर जसं छोट्याशा खोळीमध्ये मोठी वस्तू बसवण्याचा प्रयत्न केला की खोळ फाटते, तशी भाषेची फाटातूट होऊ शकते, भाषा फुटू शकते, तुटू शकते. म्हणून मला असं वाटतं की ती भावना भावना म्हणून अंतकरणात राहू देतो. तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणातल्या वास्तव्याला असलेल्या ज्ञानोबरायांना प्रणाम करतो. विठ्ठल 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 विठ्ठल.